ओगलेस किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अंगूर बासुंदी। चला तर सुरुवात करूया। इथे 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित कुस्करून आपल्याला तळव्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। एकदम एकजू झालं पाहिजे ते, त्याचा असा सॉफ्ट गोळा तयार झाला की हात असे छोटे छोटे असे बॉल्स करायचे आहे सुपारीसारखे। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येत राहतील। आता शुगर सिरप करून घेऊया। इथे पॅनमध्ये मी 1/2 किलो साखर घेतलेली आहे, 1 कप साखर आहे, त्याच्यात 4 पट पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि दुसरीकडे इथे मी 1 लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे। आपले हे पनीरचे बॉल सगळे रेडी आहेत, शुगर सिरपला पण व्यवस्थित उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे बॉल सोडून घेऊया। ह्यास मुखास ठेवायचं आहे, 15 ते 16 मिनिटं लागतात त्याला तयार व्हायला। आपण ठेवा व्यवस्थित। 10-12 मिनिटं झालेली आहे, थोडं शुगर सिरप कमी झालं म्हणून मी इथे 1/2 ग्लास गरम पाणी घालते। पाणी नेहमी तुम्ही गरमच घालायचं आहे, म्हणजे आपलं पाण्याचं टेम्परेचर मेंटेन राहील। बरोबर 15 मिनिटं झालेली आहे, हे रेडी आहे। आता गॅस करून 10 मिनटं त्याला पाकातच राहू देऊ। ते दुधामध्ये मी दुधाला चांगली उकळी आलेली आहे, आपल्या आवडीनुसार आपण त्याला ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। ड्रायफ्रूट्स घालून त्याला व्यवस्थित ढवळल्यानंतर मी ते साखर घातलेली आहे, 200 ग्रॅम साखर आहे। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि बासुंदी झाली आपली, ही रेडी झालेली आहे, म्हणजे 1/15 बॉल आपण टाकून द्यायचे आहे। हे रेडी आहे, आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार। 1 तासानंतर हे पूर्ण सेट झालेलं आहे आणि आता आपण हे सर्व करू शकतो। तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका।